अरे हे काय आहे डबा? अरे डबा आहे तो कळतोय मला, हे काय आहे? छान असा नाही? अरे छान असं म्हणजे तू आणलीस की काय? नाही तुला कोणी आणले? हरिश्चंद्रा, हे हरिश्चंद्रा काय झालं बाबा? हे काय? हे ते नाही, हे काय आहे ते मला सांग. हे ना कंपास आहे, हे बघा. अरे बापरे, कंपास कुठून आणलीस? ते मी खोटं बोलू नको, नाही तर मारीन कानपटात आणि भरीन ग्वानपटात. आओ जरा प्रेमाने बोला. त्याच्याशी? तुझ्याशी प्रेमाने बोललो तेव्हा हा झाला, कळलं काय? जास्त लाजू नको, दुसरा मला परवडणार नाही. हू काय हू? कोणाची आणलीस? बाबा एक कंपास आहे ना, चुकून माझ्या बॅगेत आली. अच्छा चुकून आली? हा एकदम चुकून. अरे चुकून याला, तिला काय पाय फुटले काय? अरे मेल्या तू खरं बोलावं म्हणून आवडीने तुझं नाव हरिश्चंद्र ठेवलं रे. तेवढं खोटं बोलतोस, त्या राजा हरिश्चंद्रांच्या आत्म्याला काय वाटेल द्यावाला माहीत, कळलं काय? सॉरी बाबा. अरे आज कंपास चोरलीस, उद्या पैसे चोरशील, परवा डॉलर चोरशील. या कंपास चोरीमुळे देशाच्या बाहेर लंपास होशील, कळलं काय? मग लोक म्हणतील कोकणातलो पोरगो कॅलिफोर्नियाला पळालो, आम्हाला केवढ्याला पडेल? आहो शीतावरून भाताची परीक्षा काय करतास? अरे देवा, म्हणजे आज परत डब्यात भात? नाही हो, हे म्हण असा ना. काय म्हण? ती नंतर म्हण. हे बोल, कोणाची चोरलीस? पूर्वा कानपटात मारी ना. मी विचारलं कोणाची चोरलीस तर मला दिशा सांगतो. पूर्वा माझ्या मैत्रिणीचं नाव आहे. पूर्वा बघितलं? आधी ऐकून तर घेवा. अरे ऐकत नाही काय नाही, म्हणजे आता मुलीचं नाव पूर्वा ठेवल्यावर आमच्या सारखं चुकणार नाही. उद्या ईशान्याने नैऋत्य ठेवतील, कळलं काय? हे बघ, ज्याची कोणाची असेल ना त्याला परत नेऊन द्यायची. चुकून पण आपल्या घरात आणायची नाही, म्हणजे सापडलेली वस्तू असेल तरी आणायची नाही. आपल्याकडे प्रामाणिकपणा हवा, आपण जे पेरतो ना तेच उगवत. गे बाय, आता इथे काय पेरल्यान? ए बाबा, तू का आपला घर म्हणजे काय शेत जमीन वाटली? गो माझे बाय, ही म्हण आहे. म्हण असा? ठीक आहे बाबा, तुम्ही येताना नवीन कंपास घेऊन या, मी दुसऱ्यांचे कंपास वापरणार नाही. बाय माझा गुणाचो पोरगा तो, कसं बोललास? येताना तुला नवी कोरी करकरीत कंपास घेऊन येतो, कळलं काय? किती आहे रे ती? 300 रुपये. 300? मला उशीर होतोय, मी संध्याकाळी लवकर येतो. हा ओ, ही पर्स कोणाची आहे? तुमची नाही काय? कोणाची असेल लेडी? हो पर्स तुमची आहे काय?